भाजप नेते आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर गंभीर टीका केली आहे. पुत्र पुत्री आणि पुतण्या याभोवती फिरणारं सरकार हे सरकार असून जनतेला केंद्रित करण्यापेक्षा दोन वर्षात सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी तीन पैशांचा तमाशा सुरू असल्याचा घणाघात शेलारांनी केलाय. तर पुत्र प्रेमापोटी पब पार्टी पेग आणि पेंग्विन यात सरकार अडकल्याचं शेलारांनी म्हटलंय. ठाकरे बाणा केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यात होता, आता ठाकरे बाण्यात काही दम राहिलेला नाही अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. शिवाय सामना 5000 जण तरी वाचतात का, त्यात राऊत यांनी काय लिहिलंय याचा काहीही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी रोखठोकवर दिली आहे. रत्नागिरी इथं लाड बोलत होते.